श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। ज्योतिष शास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानलं जातं। पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे। लग्नाशिवाय इतर कोणतेही काम सुरू करायचे असेल तर पुष्य नक्षत्र हा सर्वोत्तम मुहूर्तापैकी एक आहे। अभिजित मुहूर्त हा नारायणाच्या चक्र सुदर्शना इतका शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते। तरीही पुष्य नक्षत्राचा प्रभाव आणि या दिवशी तयार झालेला शुभ मुहूर्त इतर मुहूर्तांच्या तुलनेत सर्वोत्तम मानला जातो। पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटला जातो। जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी जुळून येतं तेव्हा त्या स्थितीला गुरु पुष्यामृत संयोग म्हणतात। या संयोगात केलेली खरेदी खूप शुभ मानली जाते। यंदा अश्विन कृष्ण अष्टमी तिथीला म्हणजेच गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी गुरु पुष्यामृत योग जुळून येत आहे। हा अतिशय शुभ संयोग मानला जातो। दिवाळीपूर्वी हा संयोग जुळून येत असल्याने या संयोगाचे विशेष महत्त्व आहे। गुरु पुष्यामृत योग सकाळी 6:48 सुरू होईल तर तो दुसऱ्या दिवशी 4:43 असेल। गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे। देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारक ग्रह आहेत आणि म्हणूनच गुरुवारच्या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत देवगुरु बृहस्पतींची सुद्धा पूजाही केली जाते। या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा नक्षत्रावर प्रभाव असतो। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता अनेक सेवा आणि उपाय हे केले जातात आणि म्हणूनच आपल्याला गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची। ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडा पिडा, वाईट शक्तींचा प्रभाव असेल, ग्रह दोष, पितृदोष तर दूर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अशा काही विशेष तिथी असतात त्या तिथींना आवर्जून आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करायचं असतं, पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं। म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने स्नानही करायचे। ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होईल, तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, शत्रुबाधा असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल, राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, कलह होतं, आजारपण येतं, आपली मुलं चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, बऱ्याचदा मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, मुलं खूप शिकलेली पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात, तसेच आलेला पैसा टिकून राहत नाही। तर जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला गुरु पुष्यामृत योगावर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि आंघोळीला पाणी हे काढायचं। आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल। गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते, पण आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यसुद्धा प्राप्त होतो। तसंच आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी या ग्रहांचे प्रभाव कमी होतात, पितृदोष दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते। दुसरी सर्वात महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे चिमूटभर हळद। गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकली आणि स्नान केली तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह तो बलवान होतो, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। तसेच आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा विशेष कृपाही होत असते, कारण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला हळद ही अतिशय प्रिय आहे।
तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे तुळशीपत्र. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकलं आणि स्नान केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, दोष आहे, दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि आपल्यावर श्रीहरी विष्णूने माता लक्ष्मीची विशेष कृपासुद्धा होत असते. तसेच आपल्याला चिमूटभर काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत. आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून स्नान केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात कारण काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात. तसेच काळे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती म्हणून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकले तर त्यामुळे आपल्यावर विशेष श्रीहरी विष्णूंचीसुद्धा कृपाही होत असते. तसेच काळे तिळ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, ग्रह दोष आहे, पितृदोष आहे, शत्रुबाधा ही दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तसेच आपल्याला चिमूटभर खडेबीठसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. खडेबीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तसेच खडेबीठ हे माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ, एक दाता आणि एक विधाता. दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटे. तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळेसुद्धा त्यांना केलेल्या कोणत्याही उपायाचं शुभफळ प्राप्त होत नाही. तर आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत स्नानही करायचे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकतो तसेच मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला निश्चितच सुफळ प्राप्त होत असतं. स्नान केल्यानंतर आपल्याला आवर्जून पिवळ्या वस्त्र हे परिधान करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवपूजाही करायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो गुरुपुषामृत योगाच्या दिवशी करायचा आहे. नक्की करा. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्तींचा प्रभाव आहे तो दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. श्री स्वामी समर्थ.